यांना जर त्रास होत असेल तर कुठंतरी या माणसांनी मग शेवटी असा त्रास दिला तर ही माणसं आमच्याकडे येतील अशा एका दुष्ट हेतूनं हे दुष्टचक्र सुरू आहे. जे कोणी मंडळी असेल त्यांच्या त्यांच्या अशा पद्धतीच्या चौकशा लावून त्यांना बेजार करायचं, त्यांना नामोहरम करायचं, त्यांना नाउमेद करायचं, उमेद करायचं, त्यांचं खच्चीकरण करून म्हणजे ते स्वतः खचत नाहीत त्यावेळेला त्यांच्या कुटुंबाला त्याच्यामध्ये कारणाशिवाय ओढून त्या माणसाला शेवटी कसायापुढं गाय धारजिनी जे म्हणतात अशी एक म्हण आहे तशा पद्धतीनं शेवटी मुलं बाळं बायका पोरं यांना जर त्रास होत असेल तर कुठंतरी या माणसांनी मग शेवटी असा त्रास दिला तर ही माणसं आमच्याकडे येतील अशा एका दुष्ट हेतूनं हे दुष्टचक्र सुरू आहे. साधारणपणे अशा प्रकारच्या ए सी बीच्या चौकशा सुरू होतात त्यावेळेला ज्या जिल्ह्यातला तो माणूस असतो त्या जिल्ह्यातच त्याची चौकशी होती. परंतु वैभव नायकांची चौकशी ही रत्नागिरीला आणि राजन साळवींची चौकशी ही अलिबागला, म्हणजे जाणीवपूर्वक अशा पद्धतीने छळण्याचं हे काम सुरू आहे. त्यातलाच हा प्रकार आहे की त्यांच्या कुटुंबियांना जर नोटिसेस दिली गेली असतील तर हे अत्यंत क्लेशकारक आहे, हे अत्यंत निषेधार्ह आहे. परंतु मी एवढंच सांगतो की राजन साळवी हे आमचे एक सहकारी लढवई आहे. ते अनेक वेळा सांगतात की शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेमुळं आज मला प्रतिष्ठा मिळालेली आहे, पदं मिळालेली आहेत, त्यामुळं कितीही त्रास झाला तरीसुद्धा मी माननीय उद्धवसाहेब ठाकरेंना सोडणार नाही. मला वाटतं हे त्यांचं उत्तर हेच खऱ्या अर्थानं सत्ताधाऱ्यांना चपराक देणार आहे. घरातल्यांना चौकशी सर, तुम्ही ठाकरे गटाचे नेते देखील आहेत. आज सकाळी बातमी आली की महाविकास आघाडीचा लोकसभेचा जागा वाटपाचा फॉर्म्युला झालेला आहे आणि खरंच तशी काही बैठक वगैरे झाली आहे का सर? घरातल्यांना चौकशीला बोलवत आहेत. महाराष्ट्रातील राजकारणाचा दर्जा घसरला असं वाटत नाही का कुठे? यापूर्वी असं कधीच घडत नव्हतं. ज्याच्यावर चौकशी आहे त्यांना ते चौकशीसाठी हजर राहत होते. मात्र आता जी आपण पाहतो ते गेले वारंवार सर्व नेत्यांच्या फॅमिलीना बोलवलं जात आहे, कुटुंबातील प्रत्येक सदस्याला बोलवलं जात आहे चौकशीसाठी. असं आहे की महाराष्ट्रातला राजकारणाचा दर्जा किती घसरला आहे हे जर तुम्ही बघितलं तर सभागृहामध्ये भास्कर जाधव नियमबाह्य कधी बोलला? भास्कर जाधव कधी असंसदीय शब्द भास्कर जाधवच्या तोंडून गेला? असं एकही उदाहरण आज माझ्या 30 वर्षाच्या आमदारकीच्या कालावधीमधलं नाही. मी कायद्यावर बोट ठेवतो, मी नियम दाखवून ठेवतो दाखवतो आणि मी झालेल्या चुका लक्षात आणून देतो. पण आज बारकाईने बघितलं असाल तुम्ही की ह्या संपूर्ण अधिवेशनमध्ये मला बोलूच द्यायचं नाही. मी बोलत असेन तर मध्ये जाणीवपूर्वक मी डिस्टर्ब कसा होईन अशा पद्धतीनं त्या ठिकाणी प्रयत्न केला जातो. तिसरी गोष्ट, मी बोलत असताना या संपूर्ण